नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग दहावी विषय मराठी बोर्ड परीक्षेमध्ये उपयुक्त असलेला विभाग दोन पद्य सोळा गुणासाठी परीक्षेमध्ये विचारला जातो तर पद्य या विभागावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि त्याची उत्तरे कशा पद्धतीने लिहायचे आहेत व्यवस्थित उत्तर लिहिल्यास आपल्याला सोळापैकी चौदा ते पंधरा गुण नक्की मिळतात तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न दुसरा अ कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आश्वासक चित्र या कवितेवर आधारित प्रश्न विचारले आहेत प्रश्न दुसरा अ कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा दोन गुण आहेत पहिला प्रश्न उत्तरे लिहा प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश आहे स्त्री पुरुष समानतेचे तत्त्व अंगीकारावे कविता कोणती आहे आश्वासक चित्र नववी कविता ही आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे दुसरा प्रश्न आहे मुलगा खेळत असलेला खेळ लिहा उत्तर मुलगा खेळत असलेला खेळ आहे चेंडूचा खेळ या ठिकाणी कविता दिली आहे कवितेचे व्यवस्थित वाचन करायचं आहे कवि कवितेवर आधारितच प्रश्न विचारलेले असतात या ठिकाणी कविता आहे व्यवस्थित दिसत नसल्यास पाठ्यपुस्तकामध्ये पाहून वाचली तरी चालेल दुसरा आहे चौकटी पूर्ण करा दोन गुण त्यामध्ये एक आहे घराच्या झरोख्यातून पाहणारी उत्तर कवयत्री घराच्या झरोख्यातून कोण पाहते तर कवयत्री दुसरं आहे चेंडूचे कसब दाखवणारा चेंडूचे कसब दाखवणारा आहे मुलगा तिसरा आहे पुढील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा दोन गुण काव्यपंक्ती आहेत बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन खूप उंच उडवून चेंडू नेमका झलतो तो हातात उत्तर एक मुलगा आणि एक मुलगी दुपारच्या वेळी आपापले खेळ खेळत आहेत मुलगी भातुकलीचा खेळ खेळत असताना बाजूला एक मुलगा हातात चेंडू घेऊन उंच उडवून नेमका हातात झेलण्याचा खेळ खेळतो आहे अशा प्रकारे दिलेल्या काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहिता येतो चौथा प्रश्न आहे काव्यसौंदर्य पुढील काव्यपंक्तीतून व्यक्त होणारे अर्थसौंदर्य स्पष्ट करा दोन गुणांसाठी आहे तर काव्यपंक्ती आहेत तू भाजी बनव छानपैकी पाल्याची ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी तू करशील या दिलेल्या ओळीचे अर्थसौंदर्य आपल्याला स्पष्ट करायचे आहे तर उत्तर आश्वासक चित्र या कवितेमध्ये निर्जा यांनी आधुनिक जगातील स्त्रीचे सामर्थ्य व सहभाग याविषयी दृढ विश्वास व्यक्त करताना मुलीच्या तोंडी हे उद्गार लिहिले आहेत भातुकली खेळणारी मुलगी व चेंडू उडवून झेलणारा मुलगा उन्हाच्या आडोशाला खेळत आहेत हे, हे दृश्य कवयित्री खिडकीतून पाहत आहे अचानक मांडीवरची बाहुली बाजूला ठेवून मुलगी चेंडू खेळणाऱ्या मुलापाशी जाते व चेंडू मागते मुलगा तिला हिनवतो की तू पाल्याची भाजीच कर चेंडू उडवणे तुला जमणार नाही तेव्हा मुलगी त्याला अत्यंत आत्मविश्वासाने म्हणते की मी स्वयंपाक व चेंडू उडवणे हे दोन्ही एकाच वेळी करू शकते तू माझे काम करशील का मुलीच्या उद्गारातून कवयत्रींनी स्त्रीचे सामर्थ्य मार्मिकपणे विषद केले आहे अशा प्रकारे दिलेल्या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारे अर्थसौंदर्य स्पष्ट करता येते प्रश्न दुसरा आ पुढील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा मुद्दे आहेत प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री कवितेचा विषय कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे आणि कविता दिली आहेत उत्तम लक्षण किंवा खोत आणखी थोडेसे या दोन कवितेमधून एका कवितेचे मुद्दे आपल्याला सविस्तर लिहायचे आहेत त्यासाठी गुण आहेत चार कवी किंवा कवयित्रीचं नाव लिहिण्यासाठी एक गुण कवितेचा विषय लिहिण्यासाठी एक गुण आणि कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहिण्यासाठी दोन गुण तर उत्तर उत्तम लक्षण या कवितेचे कवी आहेत संत रामदास कवितेचा विषय आहे उत्तम माणसाची लक्षणे आता मला ही कविता आवडली आहे त्यानुसार मी उत्तर लिहित आहे मला ही कविता खूप आवडली एकतर हे विचार पटकन पटण्यासारखे आहेत ही कविता उच्चारताना वाचताना आनंद होतो उच्च उदात्त विचार मनात घोळवल्याने मनही आनंदित होते सर्व गुण अवगुण रामदासांनी अत्यंत स्पष्टपणे परखडपणे सांगितले आहेत कुठेही शब्दांचा बोजडपणा नाही प्रत्येक शब्दागणिक अर्थ स्पष्ट होत जातो मुख्य म्हणजे दैनंदिन जीवनात वागताना आवश्यक असलेल्या गुणांचे मार्गदर्शन घडत असल्याने कविता आपली स्वतःची स्वतःसाठी असलेली वाटत राहते सरावासाठी आपण दुसऱ्याही कवितेचे उत्तर लिहूया दुसरी कविता कोणती आहे खोद आणखी थोडेसे या कवितेची कवयित्री आहे आसावरी काकडे कवितेचा विषय आहे प्रयत्न व सकारात्मकता यांचे महत्त्व तर ही कवितासुद्धा मला आवडली आहे त्यानुसारच मी उत्तर लिहित आहे ही कविता मला खूप आवडली आहे ही कविता वाचता वाचता मनातील निराशेचे मळब दूर होते प्रयत्न करीत राहण्यातच यशाचा मार्ग आहे हे मनोमन पटते थोड्याशा प्रयत्नाने थोड्याशा बळानेही उमेद निर्माण होते या शब्दांनी मनाला भरारी येते ही कविता माणसाला चांगले जीवन जगण्याची जी प्रेरणा देते अशा प्रकारे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तम लक्षण आणि खोद आणखी थोडेसे या कवितेसंबंधी दिलेली कृती आपण सोडवली आहे इतरही कवितेसंबंधित अशी कृती आली तर अशा पद्धतीने ती सोडवायची आहे अशा पद्धतीने तर आपण उत्तर लिहिले तर आपल्याला तीन साडेतीन गुण नक्की मिळतील प्रश्न दुसरा ई आहे रसग्रहण पुढे दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा चार गुणासाठी हा प्रश्न विचारला आहे वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात उत्तर रसग्रहण करताना आशय सौंदर्य काव्यसौंदर्य आणि भाषिक सौंदर्य लिहायचं आहे तर आशय सौंदर्य वस्तू या कवितेत कवी द भा धामणस्कर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राणीमात्रांसारख्या भावना असतात त्या संवेदनशील असतात हे बिंबवले आहे तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवे व त्यांना प्रेमाने वागवायला हवे असे प्रतिपादन केले आहे दुसरं आहे काव्यसौंदर्य बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात व त्यांच्याशी निर्दयतेने वागतात त्यांना कसेही हाताळतात माणसांच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील ओळीत कवी म्हणतात की कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावे का वस्तूंना मन आहे असे समजून जर त्यांच्याशी आपण चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो त्या सुखावतात आपल्या कुटुंबातील त्या घटक आहेत अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तूही आपल्याला प्रेम व माया देतील भाषिक सौंदर्य मुक्त शैलीतल्या या रचनेमुळे कवींना या ओळीतून रसिकांशी थेट संवाद साधला आहे अगदी साध्या पण आवाहक शब्दात मोठे तत्त्व बिंबवले आहे वस्तू व माणूस यातील स्नेहबंध आत्मीयतेने जपायला हवा हा संदेश अगदी हळूवार पद्धतीने कवींनी दिला आहे अशा प्रकारे आपण दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण केले आहे अशाच प्रकारचे परीक्षेसंबंधित विविध व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद